नमस्कार ऋजुता, मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीचा अविभाज्य आणि अभिमानास्पद घटक म्हणजे आपली नातीगोती. अगदी खरं आहे. आणि ह्या नातागोत्यांच्या जाळ्यामध्ये सगळ्यात भरभक्कम आधार असतो तो आपल्या आईवडिलांचा. मुलं कितीही मोठी झाली तरी गरजेच्या वेळी सगळ्यात आधी धावून येतात ते आपले आईवडीलच. भावबंधमध्ये आपण अशाच एका मायलेकीच्या जोडगोळीला भेटणार आहोत. शालिनी अंबर्डेकर आणि स्मृती मेढे या दोघींच्याही आयुष्यामध्ये एक विलक्षण समस्या निर्माण झाली. ही समस्या सोडवताना त्यांनी कोणता निर्णय घेतला हे आपण आता प्रत्यक्षच बघूया. स्त्री आई झाली की तिचे पहिले भावबंध जुळतात किंवा पहिलं नातं जुळतं ते तिच्या अपत्याशी. आणि हे नातं ती इतकी जीवापाड जपत असते, प्रसंगी आपली अगदी शारीरिक किंवा मानसिक झीज सोसून सुद्धा ती हे नातं जपत असते. आणि म्हणूनच आपण म्हणतो न ऋण जन्मदेचे फिटे. आज आपल्याकडे भावबंधमध्ये अशीच एक मायलेकींची जोडी आपल्याला भेटायला आलेली आहे. ह्या मायलेकींचं वैशिष्ट्य असं आहे की ह्यातल्या आई शालिनीताई अंबर्डेकर यांनी आपल्या वयाच्या 68व्या वर्षी आपली किडनी आपली मुलगी स्मृती मेढे हिला दिली. स्मृती त्यांचं युटरसचं ऑपरेशन करत असताना म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी त्यांचं जेव्हा हे ऑपरेशन झालं तेव्हा चुकीनं त्यांची एक किडनी काढली गेली आणि त्यावेळेस शालिनीताईंनी आपली किडनी त्यांना दान दिली. आणि म्हणूनच त्यांच्याशी आज आपण ओळख करून घेणार आहोत. त्यांच्या ह्या भावबंधाचं गुपित काय आहे ते आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. नमस्कार. शालिनीताई, तुम्हाला जेव्हा कळलं की स्मृतीताईंचं युटरसचं ऑपरेशन करत असताना त्यांची चुकून किडनी काढली गेली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? प्रथम म्हणजे मला जबरदस्त धक्का बसला. पण त्याच वेळी मनात असं आलं की अशी किडनी ट्रान्सप्लांट होऊ शकतो आणि आई मुलीला किडनी देऊ शकते असं कानावर आलेलं होतं. आणि मग ते आपण का करू नये असं क्षणभर मनात आलं आणि त्याला पुढे मूर्त स्वरूप आलं. म्हणजे मला असं वाटतं की हे बंध तुमच्यात आणि तुमच्या मुलींमध्ये जे निर्माण झाले त्याला त्याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. कारण शेवटी आपल्या मुलांमधले बंध हे नेहमी आईच निर्माण करत असते. पण मग मला आता असं सांगा की ज्यावेळेस तुम्ही तुमचा निर्णय सांगितलात की मी माझ्या मुलीला किडनी देणार आहे तेव्हा तुमच्या मुली आणि विशेषतः तुमचे मिस्टर यांची प्रतिक्रिया काय होती? विशेष म्हणजे माझ्या मिस्टरांचं या बाबतीत अतिशय सहकार्य होतं. त्यांनी संमती तर दर्शवलीच पण किडनी ट्रान्सप्लांट होईपर्यंत जो काही मध्ये काळ होता तर त्या काळात माझी प्रकृती उत्तम राहण्याकरता त्यांनी एवढी काळजी केली काळजी घेतली की त्यात ते सांगायला सुद्धा माझे शब्द अपुरे. पण शालिनी ताई, जेव्हा हा निर्णय तुमचा झाला किंवा तुमच्या त्याच्यानंतर खूप टेस्ट सुरू झाल्या तर ह्या टेस्ट खूप अगदी अशा म्हणजे जीव घेण्या वाटत असतात, तर त्यावेळेस कधी असं तुम्हाला वाटलं का हो की हा मी निर्धार केला आहे खरा पण मी कसं ह्या सगळ्याला तोंड देणार आहे किंवा मी हा त्रास कसा सोसणार आहे अशी एक कधी असा क्षण आलेला होता का त्यावेळेला? या किडनी देण्यासाठी आईची किडनी असून सुद्धा 14 टेस्ट झाल्या आणि त्या प्रत्येक टेस्टच्या वेळी एका दिव्यातून जावं लागत होतं. माझी 2 नंबरची डॉक्टर मुलगी माझ्याजवळ बरोबर कायम असायची आणि ती मला धीर देत असायची की आई कुठलीही टेस्ट फेल्युअर होणार नाही आणि तुझी किडनी नक्की सूट होईल. तरी पण शंकेची पाल वयामुळं मनात चुकचुकायची पण सर्व लोकांच्या आशीर्वादाने म्हणा किंवा सद्गुरूंच्या स्वामी स्वरूपानंदांच्या कृपेमुळे म्हणा माझी किडनी सूट झाली. स्मृतीताई, तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा कळलं की आपलं ऑपरेशन युटरसचं करत असताना आपली किडनी काढली गेलेली आहे आणि आपली आई आपल्याला किडनी द्यायला तयार झालेली आहे तर त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती? खरं सांगायचं तर त्यावेळी मी इतक्या आघातामध्ये होते की विचारशक्ती अक्षरशः बधिर झालेली होती. पण आई 8 दिवस झाले तरी आई आपल्याला हॉस्पिटलमध्ये भेटायला काय येत नाही म्हणजे आईचीच प्रकृती बिघडली आहे की काय अशी शंका माझ्या मनात. मी सारखी मिस्टरांना म्हणायची की किडनी काढली गेली आहे तर तू वर्तमानपत्रात जाहिरात का देत नाही आहेस किडनी डोनरसाठी? त्यावेळी सगळेजण मला सांगायचे तू फक्त आत्ता तुझ्या तब्येतीची काळजी घे, बाकी कुठच्याही प्रश्नांचा तू विचार करायचा नाहीस. आणि आई जेव्हा मला भेटायला आली पहिल्यांदा इंदुजामध्ये मी असताना तेव्हा ती सहज मला म्हणाली की तू मला साडी दे
आणि मी तुला किडनी देईन. म्हणजे इतक्या सहजपणे तिने मला किडनी दिला हे खरोखरच कौतुक वाटलं आईचं. तुम्ही हा जो निर्णय सांगितलात म्हणजे तो तुमचा निर्धारच होता, पण म्हणजे तुमच्या मुलीच्या मागे तुम्ही उभ्या होतात किंवा तुमचा आधार तुमच्या मुलीला होता, पण मग तुमच्या मागे कोणाचा आधार होता किंवा तुमच्या पाठीशी कोण उभं होतं असं तुम्हाला वाटतं? मला एकमेव आधार म्हणजे माझे मिस्टर आणि माझ्या दोन मुली. त्या दोन मुलींनी तेव्हा स्वतः किडनी देण्याची तयारी दर्शवली. तेव्हा मला जे काही वाटलं ते खरोखरच शब्दात सांगता येत नाही. आणि मला वाटतं सारखं वाटत होतं की या त्यांच्या ऐन तारुण्यात त्यांच्यावर ही वेळ येऊ नये आणि माझी किडनी दिली जावी. त्यांनी जेव्हा तुमच्या मिस्टरना सांगितलं की त्या किडनी देणार आहेत तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती ते शालीने त्यांना जाणवलं, पण जेव्हा तुम्ही ऐकलं किंवा तुम्ही तुमच्याजवळ तुमचे मिस्टर ह्याबाबत काही बोलले का किंवा त्यांनी हे कसं स्वीकारलं? माझे पती विश्वास मेढे हे अतिशय खंबीर होते त्यावेळी की कुठच्याही परिस्थितीत 4 महिने तुला बरं करू, मी तुला दमामला सौदी अरेबियाला घेऊन जाणार हीच त्यांनी आकांक्षा मनात बाळगली होती पहिल्यापासून. आणि कितीही अडचणी आल्या तरी या सगळ्या संकटातनं आपण सर्वजण सुखरूप बाहेर पडणार याची त्यांना पूर्ण खात्री होती. म्हणजे ऑपरेशन त्रासदायक होतं त्यावेळेस सगळ्यांना, तुम्हाला मानसिक त्रास खूप सहन करावा लागला, आर्थिक त्रासही किंवा आर्थिक बोजाही सहन करावा लागला, पण खरोखर हे बंध कुठेतरी आपले दृढ झाले असं निश्चित वाटलं की नाही तुम्हाला? हो नक्कीच वाटतं, कारण मी सौदी अरेबियाला गेल्यानंतर सुद्धा दर 8-10 दिवसांनी मी आईला लांबलचक पत्र पाठवायची. अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा त्या पत्रात मी लिहायची आणि ती वाचून आई अक्षरशः रडायची. आत्ता जसे मला अश्रू आवरत नाही आहेत तशीच आईची स्थिती होती. आणि आम्ही दोघीही लहानपणापासूनच अतिशय भावनाप्रधान आहोत, त्याच्यामुळे आमच्या दोघींतल्या नात्याची वीण आणखीन खूपच घट्ट झाली. आणि आता आईची किडनी माझ्या अंतिम क्षणापर्यंत मला सोबत करेल याची मला नक्की खात्री आहे. आईने आम्हाला सर्वांनाच मला किडनी देऊन अवधार्याचं उदाहरण घालून दिलेलं आहे, त्यामुळे माझ्याजवळ अक्षरशः माझ्या मनात कायम असलेली कृतज्ञतेची भावना व्यक्त करायला खरोखर शब्द नाही आहे. तसंच आणखीन एका व्यक्तीचा उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही आहे. आईने किडनी दिल्यानंतर 8 दिवसातच आईला डिस्चार्ज मिळाला हॉस्पिटलमधनं आणि माझी धाकटी नणंद कुमुद पुराणिक हिने आईच्याच मायेने माझी इतकी सेवा शुश्रूषा केली की नंदेचं नातं पूर्वीही नव्हतं आणि आता तर ते अजिबातच राहिलेलं नाही आहे. आम्ही दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी झालो होतो. आज नातेसंबंध दुरावत चाललेत असं आपण म्हणतो, पण ह्याच काळामध्ये तुम्ही सगळे कुटुंबीय एकत्रित आलात आणि तुम्ही एकमेकांची ही नाती आधी होती त्याच्यापेक्षा आणखीन दृढ केली. खरोखर शालिनीताई आणि स्मृतीताई तुम्ही दोघींनी हा एक छान आदर्श आमच्या सगळ्यांसमोर घालून दिलेला आहेत आणि म्हणूनच तुम्हाला दोघींनाही पुढचं हे सगळं आयुष्य अत्यंत आरोग्य संपन्न जावो या शुभेच्छांसह तुमचा निरोप घेतो. नमस्कार. आपण सगळेजण वेळोवेळी डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला तपासून आपल्या आजाराचं निदान करतात आणि आपल्याला भरपूर औषधं लिहून देतात. आपल्याला असा प्रश्न पडतो की ही सगळी औषधं घ्यायची गरज आहे का, आणि जर 3 दिवसांच्या गोळ्या लिहून दिल्या असतील तर नक्की किती गोळ्या विकत घ्यायच्या? डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन बघून आपल्या मनात जे काही प्रश्न तयार होतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची सोय एका डॉक्टरांनीच केली आहे. या डॉक्टरांचं नाव आहे संपदा पटवर्धन. कामगारांसाठीच्या ESIS हॉस्पिटलमध्ये त्या एक सेवाभावी केंद्र चालवतात. त्याचं नाव आहे ड्रग्ज इन्फॉर्मेशन सेंटर. आपल्यापैकी अनेकांना सवय असते ना ती सेल्फ मेडिकेशनची, म्हणजेच आजारावर स्वतःच मनानं औषध घेण्याची. ही सवय तशी घातकच. मृदुला हिंगे ही आपल्यातलीच, डोकं दुखायला लागलं की पटकन वेदनाशामक गोळी घेणारी. मला साधारण 4-6 महिने डोकेदुखीचा त्रास होत होता
आणि सकाळी माझं डोकं दुखायचं आणि डोकं दुखायला लागल्यावर मी पॅरासिटामॉल घ्यायचे आणि नंतर मला दिवसभर त्यामुळे जरा रिलीफ वाटायचं आणि पुढची डोकेदुखी टाळण्यासाठी मी त्या पॅरासिटामॉलचा वापर जवळजवळ 4 ते 6 महिने कंटिन्युअस करत होते. पण मृदुलानं ज्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरची मदत घेतली त्या सेंटरविषयी आणि औषधासंबंधी सल्ला देताना सेंटरची भूमिका काय असते हे सांगताना सेंटरच्या उपनिबंधक सायली मसाल. ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर हे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलतर्फे सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल ही फार्मसी ॲक्ट 1948 अंतर्गत फॉर्म झालेली एक स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि अपलिफ्टमेंट ऑफ फार्मसी प्रोफेशन हा फार्मसी काउन्सिलचा मुख्य उद्देश आहे. या मुख्य उद्देशाच्या अंतर्गत कंटिन्यूड एज्युकेशन प्रोग्राम फॉर द फार्मसिस्ट आणि ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर हे दोन महत्त्वाचे उपक्रम काउन्सिलच्या तर्फे राबवले जातात. आता काउन्सिल ही जरी फार्मसिस्टसाठी असली तरीसुद्धा फार्मसिस्ट हा हेल्थकेअर टीमचा एक अविभाज्य अंग आहे आणि औषधाविषयीची माहिती एक सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर्स, नर्सेस, फार्मसिस्ट, पॅरामेडिकल स्टाफ आणि सामान्य माणूस यांना उपलब्ध व्हावं म्हणून ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर हे काउन्सिलच्या तर्फे सुरू केलेलं आहे. महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरच्या तर्फे जी माहिती दिली जाते ती माहिती ही ऑथेंटिक म्हणजे अत्यंत खरी किंवा सायंटिफिक डेटाबेसवर आधारित आहे आणि त्याचप्रमाणे ती अनबायस्ड म्हणजे अत्यंत निस्पृहपणे दिली जाते आणि ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरतर्फे दिली जाणारी माहिती ही पूर्णपणे विनामूल्य आहे. मी फार्मसी काउन्सिलच्या औषध माहिती केंद्रातल्या डॉक्टर पटवर्धन, डॉक्टर सौ पटवर्धन यांना भेटले. त्यावेळेस त्यांनी मला अत्यंत मोलाचा सल्ला दिला की असं सेल्फ मेडिकेशन हे कधीच चांगलं नाही, तर त्यामुळे शरीरावर दुष्परिणामच होऊ शकतात. या औषध माहिती केंद्रातनं सर्वसामान्य जनता, डॉक्टर्स, फार्मसिस्ट, इव्हन मेडिकल एनजीओज या सर्वांना औषधविषयक, रोगविषयक, मेडिकल, वैद्यकीय अशी सर्वांगीण माहिती सहज, सुलभ आणि अतिशय योग्य रीतीने उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे. तो आम्ही प्रत्यक्षात उतरवला आहे. गेल्या 6 वर्षात 400+ वैद्यकीय आणि औषधविषयक प्रश्नांची उत्तरं अगदी प्रायोरिटी बेसिसवर त्वरित जितकं लवकर जमेल तितकी आम्ही दिलेली आहेत आणि त्यातनं आम्हाला खूप चांगला एक चांगली प्रतिक्रिया, फीडबॅक मिळत गेला आहे. त्यातनं अनेक समाजातले वैद्यकीय आणि औषध रिलेटेड प्रश्न आमच्या समोर आलेले आहेत आणि त्यातनं अभ्यास करत करत आम्ही बऱ्याच संकल्पना सोडलेल्या आहेत. कोणत्याही कारणासाठी औषधं घेतली तरी त्यातली रासायनिक द्रव्य पोटात एकमेकांवर प्रक्रिया करतात. विविध औषधं एकाच वेळेस घेतल्यानं या क्रिया प्रक्रिया जास्त प्रमाणात होऊन अनेकदा त्याचा अवयवांवर फार घातक आणि गंभीर परिणाम होतो. तेथून मला अशी माहिती मिळाली की डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेला कोर्स पूर्णपणे घेणं आवश्यक आहे. त्यामुळे इन्फेक्शन निर्माण करणारे जे जीवाणू आहेत ते पूर्णपणे नष्ट होतात आणि जर हा कोर्स अर्धवट सोडला तर त्यातली काही जीवाणू नष्ट होतात परंतु काही जीवाणू शरीरामध्ये तसेच राहतात आणि ते स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. आणि जेव्हा तुम्हाला इन्फेक्शनचा पुन्हा त्रास सुरू होतो आणि तुम्ही ते अँटीबायोटिक घेता त्यावेळेला ते जीवाणू त्या अँटीबायोटिकला प्रतिसाद देत नाहीत, तिथे अँटीबायोटिक रेझिस्टन्स निर्माण होतं आणि त्यामुळे डॉक्टरांना हायर अँटीबायोटिक्स द्यावी लागतात. आपण घेत असलेली औषधं योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीचीच आहेत की नाही याविषयी बहुमूल्य मोफत मार्गदर्शन औषध माहिती केंद्रातून दिलं जातं. गेले जवळजवळ 10-15 वर्ष मी हाय बीपीनी बीपीच्या गोळ्या घेतो. तर याची आवश्यकता आहे का याच्याबद्दल मी म्हटलं की आपण आता डॉक्टर तर म्हणणार तुम्हाला आवश्यकता आहेच आणि आमच्या ग्रुप डिस्कशनमध्ये म्हणजे गार्डनमध्ये आम्ही मित्रमंडळी म्हणतात अरे तुझ्या वयामध्ये एवढं ब्लड प्रेशर चालू शकतं, तू कशाला गोळ्या घेतो? तर सडनली गोळ्या बंद करणं सायकॉलॉजिकली आपल्याला पण शक्य नसतं. तर म्हटलं का ते ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर जे आहे त्याचा तरी आपण सल्ला जाऊन विचारावा म्हणून मी या सेंटरमध्ये सल्ला घ्यायला आलो. त्यांनी मला इकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बुवा तुमचं ड्रग जे घेत आहे तुम्ही चार प्रकारच्या ज्या गोळ्या घेत आहे 2 सकाळी 2 रात्री ह्या घेणं आवश्यक आहे आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जो काय दिलेला आहे तो ठीक आहे, एवढंच तुम्ही बघा की ह्याच्यापेक्षा मी त्यांना खर्चाचं पण हे सांगितलं की जवळजवळ मला 10 दिवसाला 200 रुपयाच्या गोळ्या घ्यायला लागतात आणि आमच्या ह्या रिटायर्ड असल्यामुळे आम्हाला एवढा खर्च जरा भारी वाटतो. तर त्यामुळे याच्यावर चिपर सबस्टिट्यूट येऊ शकतील, असू शकतील, पण तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ते घेतलं तर बरं होईल. आयरन जे कधी पण सकाळी घ्यायचे असते आणि कॅल्शियम टॅबलेट जे आहेत ते संध्याकाळी घ्यायचे असते.
काही डॉक्टर म्हणजे प्रिस्क्राईब करतानाच सांगतात, काही सांगत नाही. म्हणून हे जे केमिस्ट किंवा फार्मासिस्ट त्याची ड्युटी असते. आणि हे सर्व जे एज्युकेशन आहेत ते आम्हाला ड्रग इन्फॉर्मेशन माध्यमाने आम्हाला मिळू शकतात. काही औषधं जे असतात ते जे रिकामी पोट घ्यायची असते आणि काही काही तर खाल्ल्यानंतर आपण घेऊ शकतात. तर हे सर्व बाब जे आहेत ते महत्त्व असते की जसं ट्युबरक्युलोसिस आहे टीबीची औषधं, तर त्यामध्ये रिफॉर्म पेशंट कॅप्सूल जे आहेत ते खाली पेट घ्यायचे असते. तर हे सर्व केमिस्ट आणि फार्मासिस्टची ड्युटी आहेत की पेशंटला एज्युकेट करणे आणि तरी त्याचे इफेक्ट जास्त मिळू शकतात. आपलं घर असणं ही भावनाच किती सुखावणारी आहे ना. हो ना, म्हणूनच आपण आपलं घर सजवण्यासाठी अनेक दुकानं पालथी घालतो. अगदी देश परदेशातनं कित्येक वस्तू जमा करतो आणि आपलं घर आपण सजवतो. पधारो म्हारो देश म्हणत अगत्यानं स्वागत करणारा प्रांत म्हणजे राजस्थान. राजस्थानातल्या अनेक छोट्या मोठ्या भागात कित्येक कारागीर दडलेले आहेत. गृहसजावटीचा विचार करताना आपल्या घरात राजस्थानी शैलीतली एखादी तरी वस्तू नक्कीच असते. राजस्थानी प्रांताला कला, सौंदर्य आणि नजाकतीचा वारसा लाभलाय. हा वारसा तुम्हाला आपल्या घरातही हवा असेल तर आता अगदी राजस्थानला जायची गरज नाही. तुम्हाला हवं ते कला कौशल्य आपल्या मुंबई नगरीत मिळू शकतं. नवी मुंबईतल्या वीणा आणि संगीता या दोन जावांनी तर मिनी राजस्थानच उभारले. राजस्थानच्या भूमीला न्याय द्यायचा या दृष्टीनं त्यांनी राजस्थानातल्या शेकडो कारागिरांना हुडकून काढलंय आणि त्यांची कला आपल्या समोर सादर केली. हा बेसिकली आम्ही डायरेक्ट मॅन्युफॅक्चरर्सकडूनच परचेस करतो आणि त्यांनाच मेन प्रमोट करायचं आहे. त्यांच्या कलेला वाव मिळावा हीच आमची इच्छा आहे. गृहसजावट म्हटलं की नजरेसमोर तरळतात ती खास वस्तू. कुणाला खिडक्या सजवायच्या तर कुणाला भिंत, कुणाला कोपरे तर काही जणांना पडदे. या आणि अशा नानाविध वस्तू राजस्थानातल्या प्रत्येक भागात बनवल्या जातात. घर सजवण्यासाठी असं म्हणजे प्रत्येक वस्तू आहे. म्हणजे बेडशीट पासून घेऊन वॉल डेकोरेशन, फर्निचर, एव्हरीथिंग इज अवेलेबल. राजे रजवाड्यांचा वरदहस्त लाभलेली ही भूमी, त्यामुळे श्रीमंती आलीच आणि मग प्रत्येक सजावट ही अतिशय थाटानं सजलेली असते. म्हणूनच मुंबईतील अनेक प्रदर्शनात राजस्थानी वस्तूंना मागणी असते. एखादी वस्तू किती कलात्मक असू शकते याचं उदाहरण म्हणजेच राजस्थानची सुरेख कारागिरी. मग ती साधी खुर्ची का असेना. बाडनेरचे मिरर वर्कचे उशांचे अभ्रे, जोधपूरचं लाकडी फर्निचर, उदयपूरचा अतिशय सुंदर असा झरोखा, टेबलं, खुर्च्या, शोकेस, डिव्हायडर, शोभेच्या अनेक वस्तू, काचेच्या फ्रेम्स, बेडशीट्स, तोरणं, अशा कित्येक कलात्मक वस्तू तुम्हाला घर सजवण्यासाठी आता मुंबईतही अनेक ठिकाणी मिळतात. आजचा मानसीचा सल्ला बटाट्याच्या वापराविषयी. बटाट्याविषयी आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. उदाहरणार्थ बटाट्यामुळे आपलं वजन वाढतं. ही गोष्ट तितकीशी खरी नाही आहे, कारण बटाट्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात ते तांदूळ, गहू, ज्वारी या धान्याच्या तुलनेने 1/3 एवढे कमी असतात. म्हणूनच बटाटा सालीसकट उकडून किंवा वाफवून खाल्ला तर तो एक उत्तम पोषक अन्न ठरू शकतो. पण तळलेला बटाटा मात्र लठ्ठपणाला निमंत्रण ठरू शकतो. उकडलेला बटाटा हा पचायला खूप सोपा असतो, त्यामुळे तो लहान मुलांना किंवा आजारातून बाहेर पडलेल्या रुग्णांना आवर्जून दिला जातो. तसंच उकडलेल्या बटाट्याचं ताजं साल हे भाजलेल्या कातडीवर ड्रेसिंग म्हणून खूप चांगलं. आता परत भेटतोय सोमवारी. नमस्कार.